हेलो, आई एम प्रोफेसर खड़से जे जे फ्रॉम लेट पुष्पादेवी पाटिल आर्ट्स एंड साइंस कॉलेज रिसोड वाशिम, एंड दिस इज़ द एट लेक्चर फॉर बीएससी सेकेंड ईयर स्टूडेंट ऑन मॉलिक्यूलर बायोलॉजी। एंड टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अ वेरी इंपॉर्टेंट टॉपिक, दैट इज़ रिप्लिकेशन ऑफ डीएनए। इन द प्रीवियस लेक्चर वी हैव डिस्कस्ड अबाउट the introduction of replication, but in today's lecture we will going to discuss more detail about the replication of DNA. So let's begin with the replication. तर आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की पेशीला कंट्रोल कोण करतो, न्यूक्लियस। न्यूक्लियसमध्ये काय आहे, डीएनए। आणि डीएनए हे महत्त्वाचा कारणीभूत घटक आहे जो की ह्या पूर्ण पेशीला रचना पण करतो, कार्य पण करतो आणि स्वतःला तो कंट्रोल करू शकतो। काय, डीएनए। ठीक आहे, पण डीएनए हे रिप्लिकेट होणं अनिवार्य आहे। लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं, तर लास्ट लेक्चरमध्ये आपण हे बघितलं होतं की प्रत्येक सेल म्हणजे प्रत्येक पेशी हे सर्टन स्टेजेस आपल्या आयुष्यामधले पार पाडत असते। जसं की आपण लास्ट लेक्चरमध्ये हे डिस्कस केलं, आपण थोडंसं आणखी इनलाइट करू। जसं की आपलं जीवनामध्ये आपण चार स्टेजमध्ये जातो, एक जन्म, त्यामध्ये बाळपण, त्यानंतर तरुणपण, त्यानंतर मिडल एज आणि सगळ्यात शेवटी म्हातारपण। तसंच प्रत्येक पेशी पण काही विशिष्ट स्टेजेसमधून जात असते। ठीक आहे, तर स्टेज म्हणजे कुठली, जीवन फेज, यस फेज, जी टू फेज, यम फेज आणि वेगळी। म्हणजे प्रत्येक पेशी एक नवीन पेशीला जन्म देऊ शकते, यस, आणि त्यालाच म्हणतात सेल डिव्हिजन। जेव्हा एका पेशीपासून दुसरी पेशी निर्माण होती त्याला सेल डिव्हिजन असे म्हणतात। आपल्यामध्ये सेल डिव्हिजन होते का, यस। आत्ता होते का, यस। कुठं कुठं होते मग, जर तुम्ही व्यवस्थित जर सेल बायोलॉजी जर तुम्ही शिकली असेल तर आपल्या शरीरामध्ये पेशा हे नंबर्समध्ये वाढत आहेत। याचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो, दररोज आपण ब्रश करतो, तर दररोज ज्यावेळेस आपण ब्रश करतो तर ब्रश करता वेळेस होते काय, आपल्या तोंडामधून भरपूर पेशा हे बाहेर आपण टाकत आहे। ठीक आहे, आपण ब्रश करतो म्हणजे काय, भरपूर पेशा आपल्या शरीरामधली बाहेर टाकत आहे। ठीक आहे, आणि नवीन पेशा मग तिथंच निर्माण पण होत आहे। आणि हे पेशा का आपण शेड करतो आहे, कारण आपण जेवण खातो आहे, काही केमिकल्स माउथमध्ये आपण इन्सर्ट करतो आहे, आणि एवढंच नव्हे काही गरम वस्तू खातो आहे, काही स्पायसी खातो आहे, अशा भरपूर कारणामुळं आपल्या पेशा हे डेड होत असतात। आणि डेड झालेल्या पेशा रिप्लेस करणं अनिवार्य आहे। मग डेड झालेल्या पेशा आपण बाहेर शरीराच्या बाहेर टाकून देत असतो, फक्त तोंडच नाही, स्किन पण आणि पोटामधून पण। आपण ज्यावेळेस खाली सकाळच्या वेळी काय करतो, आपण पोट खाली करतो, त्यावेळेस पण भरपूर पेशा आपल्या शरीरामधून बाहेर पडत आहेत। युरिनेशन करतो त्यावेळेस पण, आंघोळ करतो त्यावेळेस पण, आणि मुख धुतो, दॅट इज तोंड धुतो सकाळी सकाळी त्यावेळेस पण। तर ह्या पेशा नवीन निर्माण करणं गरजेचे आहेत। मग ज्यावेळेस एक पेशीपासून दोन पेशी बनतात, ग्रेट धरा एक्झाम्पल, ही एक पेशी आहे सध्या, पण ह्या एका पेशीपासून दुसरी एक नवीन पेशी तयार आपल्याला चालू करायची आहे। तर ह्या पेशीला चार स्टेजेसमध्ये जाणं अनिवार्य, एक प्रथम त्याची स्वतःची ग्रोथ करून घेणं, द्वितीय आपल्यामध्ये जेवढे पण काही घटक आहेत त्या पेशीमधले त्याला डबल करणं, आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा डबलिंग कंपाऊंड तो म्हणजे आहे डीएनए। आणि डीएनए डबलिंग होणे त्यालाच डीएनए रिप्लिकेशन असे म्हटल्या जाते। तर आता आपण कुठेतरी आपल्या टॉपिककडे आलो, दॅट इज डीएनए रिप्लिकेशन। तर डीएनए रिप्लिकेशन ही एक प्रोसेस आहे ज्यामध्ये डीएनएची एक एक्झॅक्ट कॉपी आपण बनवत आहेत। कोणत्या स्टेजमध्ये, सेल डिव्हिजनच्या यस स्टेजमध्ये, दॅट इज सिंथेटिक स्टेजमध्ये। आणि त्यामध्ये जेनेटिक मटेरियल जे काही आहे त्याचं डुप्लिंग इन नंबर होत आहे। मग जेनेटिक मटेरियल हे दोन नंबरमध्ये डुप्लेट बनवायचं असेल तर त्याला लागणारे काही मशीनरीज पण लागणार। आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं की आपल्याकडे एखादा जर का एखादा कागद आहे तर तो कागद म्हणजे आपला जेनेटिक इन्फॉर्मेशन आपण गृहित धरूत, आणि त्याची जर आपल्याला एक्झॅक्ट कॉपी बनवायची त्यासाठी मग लागणारं मटेरियल काय आहे, आपल्याकडे शाई लागेल,
त्यानंतर मशीन लागल, त्यानंतर पेपर लागल, इलेक्ट्रिसिटी लागल, एनर्जी. तर त्याचप्रमाणे डीएनए रिप्लिकेशनमध्ये पण आपण एक्झॅक्ट कॉपी बनवत आहे जेनेटिक मटेरियलची, तर आपल्याला काही साहित्य लागणार आहेत. आणि महत्त्वाचं साहित्य म्हणजे हे सगळे रिक्वायरमेंट्स आहे, दॅट इज डिऑक्सी रायबो न्यूक्लियोटाईड्स, त्याला आपण नायट्रोजनस बेस पेअर पण म्हणतो, आयडीनाईन, ग्वायनिन, सायटोसिन आणि थायमिन. हे आपण सर्वप्रथम फर्स्ट लेक्चरमध्ये आपण या याबद्दलची डिटेल स्ट्रक्चर आणि ह्याबद्दलचं डिटेल डीएनए स्ट्रक्चर आणि त्याचे कंपोनंट्स आपण बघितलेले आहेत. जर तुम्हाला हे डायरेक्टली कळत नसेल, तुम्ही फर्स्ट लेक्चर पण प्रिफर करू शकता. त्यानंतर तुम्हाला कॉपी बनवायची आहे कशाची, डीएनएची. तर ज्या स्ट्रँडची तुम्हाला कॉपी बनवायची त्याला टेम्पलेट स्ट्रँड, किंवा जो डीएनए आहे ज्याची तुम्हाला एक्झॅक्ट कॉपी बनवायची त्याला तुम्ही टेम्पलेट डीएनए स्ट्रँड म्हणा किंवा पॅरेंटल स्ट्रँड म्हणा. आपण साध्या भाषेमध्ये, तुमच्याकडे कागद आहे आणि त्या कागदाला आपण काय म्हणतो, मेन कॉपी, ठीक आहे. आणि तुम्ही त्याची मेन कॉपीची जर तुम्ही प्रिंट काढली किंवा जेरॉक्स काढली तर त्याला आपण काय म्हणतो, कॉपी म्हणतो. ओरिजिनल याला आपण टेम्पलेट डीएनए किंवा पॅरेंटल स्ट्रँड म्हणू, आणि त्याची एक्झॅक्ट कॉपी बनवणे त्याला आपण यस रिप्लिकेट डीएनएचं स्ट्रँड म्हणलं तरी चालते, ठीक आहे. त्यानंतर काही आरएनए प्रायमर्स लागतील. आरएनए प्रायमर्स काय आहेत, सर्टन तुकडे असतात, त्याबद्दल आपण नंतर डिटेलमध्ये बघू. सर सर्टन तुकडे असतात जे की महत्त्वाचा रोल प्ले करतात डीएनएचे स्ट्रँड बनवण्याच्या वेळेस. आणि सर्वात महत्त्वाचं लागणारे घटक ते म्हणजे एन्झाईम्स. एन्झाईम्स काय आहेत, एन्झाईम्स आर ए बायोलॉजिकल कॅटलिस विच एनहान्स द रेट ऑफ रिॲक्शन बट डज नॉट टेक पार्ट इन रिॲक्शन. म्हणजे काय एन्झाईम्स काय आहेत, सर एन्झाईम्स हे असे काही घटक आहेत जे की दोन पदार्थांमध्ये, दोन रासायनिक पदार्थांमध्ये रासायनिक गतीला वाढवण्याचं काम करतात पण स्वतः त्या रासायनिक प्रक्रियेमध्ये पार्ट घेत नाही, अशांना एन्झाईम्स असे म्हणतात. मग हे एन्झाईम्सचा रोल काय आहे, ह्या एन्झाईम्सचा रोल आहे डीएनएची कॉपी बनवून देणे, ठीक आहे. डीएनएची कॉपी बनवून देणे, ठीक आहे. मग कॉपी म्हणजे जस्ट फॉर एक्झाम्पल, हे एन्झाईम्स काय करतील, ह्या न्यूक्लियोटाईड्सला, ह्या डीएनए स्ट्रँडला रीड करून ह्या न्यूक्लियोटाईड्स ॲड करतील आणि एक नवीन डीएनए स्ट्रँड बनवून देतील. म्हणजे महत्त्वाचं मशिनरी कोण आहे, एन्झाईम्स, ठीक आहे. मग कुठले कुठले एन्झाईम्स महत्त्वाचे आहेत डीएनए रेप्लिकेशनसाठी, तर डीएनए रेप्लिकेशनसाठी डीएनएची कॉपी बनवायची तर डीएनएची कॉपी बनवून कोण देणार, डीएनए पॉलिमरेज, महत्त्वाचा एन्झाईम. नेक्स्ट प्रायमेज, नेक्स्ट हेलिकेज, त्यानंतर डीएनए लायगेज, टोपो आयसोमरेज आणि सिंगल स्टँडर्ड बाइंडिंग प्रोटीन. तर सर्वात महत्त्वाचे हे सहा डीएनए रेप्लिकेशन प्रोसेसमध्ये लागणारे एन्झाईम्स आहेत. कुठकुठले, डीएनए पॉलिमरेज, प्रायमेज, हेलिकेज, डीएनए लायगेज, टोपो आयसोमरेज आणि सिंगल स्टँडर्ड बाइंडिंग प्रोटीन्स. तर आता आपल्याला कळालं आहे की डीएनए रिप्लिकेशन म्हणजे डीएनएची एक्झॅक्ट कॉपी बनवणे, त्यासाठी लागणारे काही घटक ते म्हणजे डिऑक्सी रायबो न्यूक्लियोटाइड्स, त्याला नायट्रोजनस बेस पेअर म्हणू, एक ओरिजिनल डीएनए टेम्पलेट स्ट्रँड, आरएनए पॉलिमरेज आणि डीएनए रेप्लिकेटिव्ह एन्झाईम्स. हे सर्वात महत्त्वाचे घटक आहेत एका डीएनएची कॉपी बनवण्यासाठी, ठीक आहे. आता जर ओव्हरऑल रिप्लिकेशन प्रोसेस आपण म्हणलं, म्हणजे काय डीएनएची कॉपी करण्याची प्रक्रिया, तर ही डीएनएची एक्झॅक्ट कॉपी करण्याची जी प्रक्रिया आहे याला आपण तीन स्टेजमध्ये डिवाइड करू शकतो. नंबर फर्स्ट इनिशिएशन, नंबर सेकंड इलॉन्गेशन अँड नंबर थर्ड इज टर्मिनेशन. म्हणजे ओव्हरऑल डीएनएची कॉपी बनवण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण तीन गटामध्ये विभाजन केलेलं आहे. नंबर फर्स्ट इनिशिएशन, तर इनिशिएशन प्रोसेसमध्ये काय होते यामध्ये आपण डिटेलमध्ये बघूत. आता इनिशिएशन स्टेजमध्ये काय काय असते, इनिशिएशन स्टेजमध्ये सर्वप्रथम इनिशिएशन स्टेज सुरू व्हायच्या अगोदर काही ठराविक जागा ही निवडली जाते. जस्ट फॉर एक्झाम्पल सर, तुम्हाला जर का कुठलीही एखादी बिल्डिंग वगैरे बनवायची आहे तर तुम्ही सर्वप्रथम एक प्लॉट घेता, कुठली तरी सुरुवात होती प्लॉट घेण्यापासून, ठीक आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला जर का रिप्लिकेशन करायचं आहे तर रिप्लिकेशन प्रोसेसला पण कुठली तरी सुरुवात होणं गरजेचं आहे. मग ही सुरुवात होण्यासाठी
ओरिजिन ऑफ रिप्लिकेशन हे होणं गरजेचं आहे, म्हणजे कुठूनतरी सुरुवात होणं गरजेचं आहे. सांगतो, ही जी इमेज तुम्ही आज आत्ता बघत आहे स्क्रीनवर, बघा हे जे डी एन ए स्ट्रँड आहे, हा डी एन ए स्ट्रँडमधली कुठून तरी ह्या बाजूनं रिप्लिकेशनची सुरुवात होत आहे. याला ओरिजिन रिप्लिकेशन ओरिजिन पॉइंट म्हणा किंवा रिप्लिकेशन आय म्हणा, दोन्ही पण एकच आहे. तर कुठली तरी डी एन ए स्टँडवर कुठून तरी सुरुवात होते, दॅट इज रिप्लिकेशन ओरिजिन किंवा रिप्लिकेशन आय, ही सुरुवात होणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस रिप्लिकेशनची सुरुवात होईल त्यावेळेस एक विशिष्ट प्रकारचा एक ढाचा बनला आहे, गोल ढाचा. बघा जर तुम्ही हे दोन स्टँड आहेत डी एन एचे, हे वरचा एक स्टँड खालचा एक स्टँड, दोन्ही एकमेकाला चिटकल्या गेलेल्या आहेत बाय हायड्रोजन बॉन्ड. डी एन एला तुम्हाला आणखी डिटेलमध्ये दाखवतो, एक मिनिट. हा बघा, हे एक वन स्टँड आहे आणि हे दुसरा स्टँड आहे, आणि हे दोघं एकमेकाला जोडल्या गेलेले बाय हायड्रोजन बॉन्ड्स, आणि हे नंतर उकलल्या जातात. कशा पद्धतीने? या बघा, हे नंतर हे असे उकलल्या गेलेले आहेत. जर मी उकलल्या गेल्यानंतर हे अर्धा पोर्शन, ठीक आहे, हे अर्धा पोर्शन एवढा जर का मी झूम केला तर तो कोणत्या आकाराचा दिसल? वाय आकाराचा. तर तो आहे वाय आकाराचा. बघा हे दोन दोऱ्या आहेत, हे एकमेकामध्ये गुंतल्या गेलेले आहेत, आणि मी जर दोऱ्यांना असं स्ट्रेच केलं, फाकवलं, तर फाकवल्यानंतर ही एक दोरी इकडं गेली, ही एक दोरी इकडं गेली, ठीक आहे. आणि फक्त एवढाच पोर्शन जर बघितला तर हे वाय आकाराचा दिसत आहे, यालाच आपण रिप्लिकेशन फोर्क असे म्हणत असतो. तर रिप्लिकेशन फोर्क हे कुठून बनतो? रिप्लिकेशन आय. रिप्लिकेशन आय मधला पार्ट रिप्लिकेशन फोर्क. आणि रिप्लिकेशन फोर्क कुठं आढळून येतो? रिप्लिकेशन ओरिजिन पॉइंटमध्ये आपल्याला हे दिसून येत आहे, ठीक आहे. तर आतापर्यंत आपण बघितलं की रिप्लिकेशन काय होतं, त्यानंतर रिप्लिकेशन प्रोसेस होण्यासाठी लागण्यासाठी गरजेचे घटक ते म्हणजे नायट्रोजनस बेस पेअर, काही एन्झाइम्स, हे आपण सर्व बघितलेले आहे. त्यानंतर रिप्लिकेशन प्रोसेस हे तीन स्टेपमध्ये आहे, इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन. तर त्यामधली पहिली प्रोसेस आपण बघूत, दॅट इज इनिशिएशन ऑफ डी एन ए रिप्लिकेशन. आता ज्यावेळेस इनिशिएशन सुरुवात होती डी एन ए रिप्लिकेशनसाठी, तर तिथं एक स्पेसिफिक रिप्लिकेशन ओरिजिन पॉईंट असं म्हटलं जाते, त्यालाच आपण ओरिजिन पॉइंट ओ आर सी लोकस असं म्हटल्या जातो. आणि जिथून कुठून पण डी एन ए रिप्लिकेशनची सुरुवात होत आहे तिथं त्या भागामध्ये ए टी रिच पेअर बेसिंग ही आढळून येत आहे. काय म्हणत होतो मी, लक्षपूर्वक ऐका, ज्या कुठं रिप्लिकेशन ओरिजिन पॉइंट आहे तिथं ए टी रिच बेस पेअरची संख्या जास्त प्रमाणात आहे, आणि तिथूनच रिप्लिकेशनचं ओरिजिन ही सुरुवात होती. आता जर कोणी प्रश्न असं विचारला की रिप्लिकेशन ओरिजिन पॉइंटमध्ये ए टी रिच सिक्वेन्सच असणं का गरजेचं आहे, का जी सी रिच सिक्वेन्स नाही, कारण ए टी ॲडिनेन पेअर्स विथ थायमिन बाय टू हायड्रोजन बॉन्ड्स, आणि तिथूनच ही बॉन्डिंग तुटणं ही शक्य आहे, कारण तिथं दोन हायड्रोजन बॉन्ड आहेत आणि जी सीमध्ये तीन हायड्रोजन बॉन्ड्स असतात. तर त्यामुळे ए टी रिच सिक्वेन्स जिथं जास्त प्रमाणात आहेत तिथूनच रिप्लिकेशन ओरिजिन पॉईंटची सुरुवात होत आहे. म्हणजे गृहीत धरा ह्या रिजनमध्ये, या रिजनमध्ये ए टी रिच सिक्वेन्स जास्त आहे आणि म्हणून तिथूनच डी एन ए अनवाइंड होईल, आणि डी एन ए अनवाइंड होऊन रिप्लिकेशन आय आणि रिप्लिकेशन फोर्क ची निर्मिती होत आहे. आणि हे सर्व कुठं होत आहे? इनिशिएशन स्टेजला. ह्या डायग्राममध्ये तुम्ही बघसाल ओरिजिन ऑफ रिप्लिकेशनमध्ये किती आय आहेत, बघा तिथं तीन स्पॉट आहेत, आणि त्या तीन स्पॉटमध्ये कंटिन्युअसली तीन काय झालेत, रिप्लिकेशन फोर किंवा रिप्लिकेशन बबल पण रिमान दॅट इज निर्माण झालेले आहेत. तर सर्वप्रथम आपण आत्ता बघितलं की सर्टेन रिप्लिकेशन आय वगैरे बनलेली आहे, आणि आल्यानंतर तिथं ए टी रिच सिक्वेन्स होते. त्यानंतर एक महत्त्वाचा जो एन्झाईम आहे त्या एन्झाईमचं नाव आहे डी एन ए ए. तर हे डी एन ए नावाचा जो एन्झाईम आहे तो एन्झाईम सरळ जाऊन जिथं रिप्लिकेशन सुरू होत आहे ओरिजिन तिथं जाऊन तो बाइंड होतो, आणि तिथं जाऊन बाइंड झाल्यानंतर तो काय करतो,
तो डीएनएला अनवाइन करायला सुरुवात करतो. हा इमेजमध्ये तुम्ही बघू शकता. तर हे आहे रिप्लिकेशन ओरिजिन पॉइंट. इथं ओरिजिन दॅट इज ORC, आणि त्या रिजनला एक स्पेसिफिक प्रोटीन येऊन बाइंड होते, त्याला डीएनए बाइंडिंग ए प्रोटीन. तर हे बघा, इथं डीएनए बाइंडिंग प्रोटीन ए प्लस हेलिकेस, त्याला आपण डीएनए बाइंडिंग प्रोटीन बी, सर्वात महत्त्वाचं ए आणि बी, त्यामधलं सर्वात महत्त्वाचं बी जे प्रोटीन आहे, डीएनए बाइंडिंग प्रोटीन बी अलॉंग विथ ए, अलॉंग विथ डीएनए बाइंडिंग प्रोटीन सी, सी प्रोटीन रिप्लिकेशन ओरिजिन पॉइंटला जाऊन बसतो, सी रिक्रूट करतो एला, ए रिक्रूट करतो बीला, आणि बी आणि ए दोन्ही प्रोटीन मिळून काय करतात, डीएनएला अनवाइंड करतात. आणि ज्यावेळेस डीएनए स्ट्रँडला अनवाइंड केल्यानंतर बघा, हे एक स्ट्रँड इकडं, हे एक स्ट्रँड इकडं, आणि अशा पद्धतीने वाय टाईपचा आकार निर्माण होतो, त्याला आपण रिप्लिकेशन फोर्क असे म्हटल्या जाते. आणि जसं रिप्लिकेशन फोर्क वाय आकार तयार झाला, पण हे परत एकमेकाला जुडतील हे न जुडू द्यायचं काम असते सिंगल स्टँडर्ड बाइंडिंग प्रोटीन, त्याला SSB प्रोटीन पण असे म्हटल्या जाते. द सिंगल स्टँडर्ड बाइंडिंग प्रोटीन्स बाइंड्स टू डीएनए ऑफ ईच स्ट्रँड अँड रिमेन दिस स्ट्रँड अनवाइंडेड, ठीक आहे. आणि दुसरा डीएनए बाइंडिंग प्रोटीन बी, त्याला डीएनए बी असं म्हणतो, त्यालाच आपण दुसऱ्या भाषेमध्ये हेलिकेस नावाचा प्रोटीन असं म्हणतो. आणि हेलिकेस नावाचा प्रोटीन काय करते, डीएनए स्ट्रँडला कंटिन्युअसली अनवाइंड करत असते. हे ते रिप्लिकेशन बबल, आणि इथं तो एन्झाईम आतमध्ये शिरतो आणि कंटिन्युअसली काय करतो, डीएनएला अनवाइंड करतो. डीएनएला अनवाइंड केल्यानंतर काय, तुम्ही बघा ज्यावेळेस खूप गुंतलेला असा अशी एखादी दोरी असेल बघा, नारळाची दोरी, तुम्ही जर इथं आता कंटिन्युअसली त्याला ओपन करत असाल, तर ह्या टोकाला तिथं ती आणखी गच होत राहते, ठीक आहे, आणखी ती गच होत राहते. आणि हे जे टाईटनेस पण आहे त्याला आपण कॉइलिंग म्हणतो, दॅट इज सुपर कॉइलिंग. आणि ही जी कॉइलिंग आहे त्याच्यावर ताण पडत असतो, आणि ह्या ताणाला जर का कमी करायचं असेल, इझिली ह्याला अनवाइंड करायचं असेल, तर समोरून हे ताण कमी करणं गरजेचं आहे. आणि हे ताण कमी करून द्यायचं काम टोपो आयसोमरेस नावाचे एन्झाईम्स करत असतात, ठीक आहे. आणि अशा पद्धतीने डीएनए कंटिन्युअसली अनवाइंडिंग होतो आणि रिप्लिकेशन फोर्क असे बनल्या जाते. हे जे डायग्राम आहे बघा, कंटिन्युअसली हेलिकेस दॅट इज डीएनए बी बाइंडिंग प्रोटीन अनवाइंड करत आहे, अनवाइंड म्हणजे हायड्रोजन बॉन्ड्स ब्रेक करत आहे, हायड्रोजन बॉन्ड्स ब्रेक केल्यामुळं हे एक स्टँड इकडे गेला, एक स्टँड इकडे गेला, हे परत न जुडा म्हणून सिंगल स्टँडर्ड बाइंडिंग प्रोटीन. आणि याला लागती ऊर्जा, ऊर्जा इन द फॉर्म ऑफ ATP. आणि याचं ताण जे आहे समोरची, हे कंटिन्युअसली इकडून आपण उकलत आहे, तिकडं जे ताण आहे, ताण कमी करून करायचं काम आहे टोपो आयसोमरेसचं. आणि अशा पद्धतीने इनिशिएशन स्टेज ऑफ रिप्लिकेशन इज कम्प्लिटली गोईंग ऑन. तर आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण डीएनए रिप्लिकेशन प्रोसेसला लागणारे रिक्वायरमेंट्स बघितले, त्यानंतर डीएनए रिप्लिकेशनमध्ये लागणारे काही एन्झाईम्स, महत्त्वाचे एन्झाईम्स तो म्हणजे टोपो आयसोमरेज, डीएनए ए बाइंडिंग प्रोटीन, डीएनए बी बाइंडिंग प्रोटीन आणि सिंगल स्टँडर्ड बाइंडिंग प्रोटीन काय आहेत आणि त्यांचं काम काय आहे. ते इनिशिएशन स्टेजमध्ये डीएनए रिप्लिकेशन ते तीन प्रोसेसचे तीन स्टेज आहेत, इनिशिएशन, इलॉंगेशन, टर्मिनेशन. आणि आज आपण डीएनए रिप्लिकेशनची इनिशिएशन स्टेज ही डिटेलमध्ये बघितलेली आहे. नेक्स्ट स्टेजमध्ये आपण डीएनए इलॉंगेशन हे स्टेपवर डिटेलमध्ये चर्चा करणार आहे. सो थँक्यू.